जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल आर सी क्रिएशनला। तो भाई, आपने आज के वीडियो का प्रिव्यू देख लिया होगा और आपको प्रिव्यू वीडियो पसंद भी आ गया होगा। तो भाई, अभी तक वीडियो को लाइक का है नहीं किए बे, जल्दी से उस लाइक के बटन पे क्लिक करके लाइक कर दो यार। कारण मित्रांनो, जेव्हा तुमचा एक लाईक आमच्या व्हिडिओवर दिसतो तेव्हा आम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठी प्रेरणा मिळते यार। प्रेरणावाली प्रेरणा बे, तीवाली प्रेरणा नाही। रामी माणूस दो दिल में पलट गया। आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओची गोष्ट करायची म्हटलं तर आजचा व्हिडिओ किती जबरदस्त झाला आहे तुम्हा सर्वांना माहीत आहे। आणि तर जेवढे पण लोक हा व्हिडिओ बघत असेल त्या सर्वांच्या मनात अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्याची इच्छा नक्कीच जागली असेल। तर मित्रांनो, अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी कुठे हिमालयावर जाऊन तपस्या वगैरे नाही करायला लागत, त्यासाठी फक्त तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे आणि विना स्किप करता बघायचा आहे। त्यानंतर तुम्हीसुद्धा अशा प्रकारचा व्हिडिओ एकदम प्रोफेशनली बनवू शकाल याची गॅरंटी मी घेतो। बाकी यार, व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं हे सर्व तुम्हाला माहितीच आहे आणि तुम्ही ते नेहमी करतच असता, त्यामुळे मी तुम्हाला ते काही सांगत नाही, डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करतो। ओके, तर मित्रांनो, अशा प्रकारचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला अलाईट मोशन ॲपची गरज पडणार आहे। जर तुमच्याजवळ हा ॲप नसेल तर ॲपची डाउनलोडिंग डिस्क्रिप्शनला दिली आहे, तिथून तुम्ही या ॲपला डाउनलोड करू शकता। ॲप डाउनलोड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, सर्वात आधी एका बीटमार्क प्रोजेक्टला इम्पोर्ट करायचं आहे। तर मित्रांनो, या बीटमार्क प्रोजेक्टची इम्पोर्ट लिंक मी तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट www.rccreationsyt.com दिली आहे। तुम्ही गुगलला जाऊनसुद्धा आपली वेबसाईट सर्च करू शकता किंवा डिस्क्रिप्शनलासुद्धा लिंक मी दिलेली असते, तिथूनसुद्धा तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊ शकता। तर मित्रांनो, आपल्या ऑफिशियल वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला एक बीटमार्क प्रोजेक्टचं बटन मिळेल, तर त्या बटनवर क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारचा बीटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। या प्रोजेक्टमध्ये मी तुम्हाला सॉन्ग आणि सॉन्गचे बीट्स पहिल्यापासून मार्क करून दिलेले असते, ठीक आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा बीटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर एकदम सुरुवातीला येऊन जायचा आहे आणि सर्वात आधी ते एक डीजे लूप ओव्हरले व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। तर हा ओव्हरले व्हिडिओ ॲड करण्यासाठी तुम्हाला इथं प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं, त्यानंतर इमेजेस अँड व्हिडिओजमध्ये जायचा। जर तुम्ही इथं विवॉल्ववर क्लिक करसाल तर तुमच्या मोबाईलमधले सर्व फोल्डर तुमच्यासमोर ओपन होऊन जातील। तर तुम्हाला अशा प्रकारचा एक ओव्हरले व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। मित्रांनो, या ओव्हरले व्हिडिओची आणि सोबतच आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी लागणारे जेवढे पण मटेरियल आहे, तर सर्व मटेरियलची डाउनलोडिंग मी तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही आजच्या व्हिडिओचे सर्व मटेरियल एकदम फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता, ठीक आहे। तर तुम्हाला अशा प्रकारे ओव्हरले व्हिडिओला ॲड करून घ्यायचं आहे। ॲड केल्यानंतर आता काय करायचं, आपली जी थर्ड रेड लाईन आहे त्या थर्ड रेड लाईननंतर आपल्या या ओव्हरले व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट यावाल्या आयकॉनचा वापर करून अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर पुन्हा तुम्हाला एकदम सुरुवातीला येऊन जायचं आणि आता इथे एक आयफोन इमोजीची PNG ॲड करून घ्यायची आहे। तर ती PNG ॲड करण्यासाठी पुन्हा तुम्हाला इथं प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचा, इमेजेस ॲड व्हिडिओजमध्ये जायचा आणि त्या आयफोन इमोजीच्या PNG ॲड करून घ्यायचं आहे। डाउनलोड लिंक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला मिळून जाईल या आयफोन इमोजीच्या PNG, ठीक आहे। तर तुम्हाला अशा प्रकारे ही आयफोन इमोजीची PNG ॲड करून घ्यायची आहे। त्यानंतर इथं तुम्हाला मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे, थर्डवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। जेवढी तुम्हाला या आयफोन इमोजीची साईज लागत असेल तेवढी तुम्हाला तुमच्या हिशोबानुसार सेट करून घ्यायची आहे, ठीक आहे। त्यानंतर आता तुम्हाला पुन्हा तेच करायचं आहे, म्हणजे आपल्या थर्ड रेड लाईनवर यायचं आहे आणि आपल्या आयफोन इमोजीची जी PNG लेअर आहे त्या लेअरला तुम्हाला यावाल्या आयकॉनचा वापर करून अशा प्रकारे आपल्या थर्ड रेड लाईनपर्यंत लांबून घ्यायचं, ओके। त्यानंतर आता इथे तुम्हाला एक स्पेशल इफेक्ट क्रिएट करायचा आहे। तर तो इफेक्ट क्रिएट करण्यासाठी तुम्हाला आपली जी फर्स्ट रेड लाईन आहे त्या फर्स्ट रेड लाईनवर यायचं आहे आणि फर्स्ट रेड लाईनवर आल्यानंतर आता इथे तुम्हाला प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि हा जो स्क्वेअर शेप आहे तो स्क्वेअर शेप अशा प्रकारे ॲड करायचा आहे। स्क्वेअर शेप ॲड केल्यानंतर तुम्हाला या स्क्वेअर शेपला अशा प्रकारे फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला बाजूला एक कलर अँड फिलचं ऑप्शन मिळेल, तर तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि या शेपचा जो कलर आहे तो तुम्हाला व्हाईट सिलेक्ट करून घ्यायचा, ठीक आहे। व्हाईट सिलेक्ट केल्यानंतर आता ही जी शेपची लेअर आहे या शेपच्या लेअरला तुम्हाला आपली जी सेकंड रेड लाईन आहे त्या सेकंड रेड लाईनपर्यंत अशा प्रकारे लांबून घ्यायचं, ओके। त्यानंतर आता तुम्हाला बाजूला एक ब्लेंडिंग अँड ओपेसिटीचं ऑप्शन मिळेल, तर तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। खाली आलं तर तुम्हाला इथे एक डिफरन्स नावाचा इफेक्ट मिळेल, तर तुम्हाला या डिफरन्स नावाच्या इफेक्टची सेटिंग ओपन करायची आहे। त्यानंतर इथून जो डिफरन्स इफेक्ट आहे तो तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा, ठीक आहे। डिफरन्स इफेक्ट अप्लाय केल्यानंतर आता तुम्हाला या शेपला एक स्पेशल इफेक्ट अप्लाय करायचा आहे। तर तो स्पेशल इफेक्ट अप्लाय करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन एक शेक इफेक्ट बाय आरसी क्रिएशन नावाचा प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचा आहे। तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही हा प्रोजेक्ट इम्पोर्ट करसाल तेव्हा तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। या प्रोजेक्टमध्ये मी आपला व्हिडिओ बनवण्यासाठी लागणारे जेवढे पण इफेक्ट आहे ते सर्व तुम्हाला प्रोव्हाइड केले आहे, फक्त तुम्हाला इथून कॉपी करून आपल्या मेन प्रोजेक्टला जाऊन अप्लाय करायचे आहे, ठीक आहे। तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला आपला हा जो फर्स्ट फोटो आहे त्या फर्स्ट फोटोचा शेक इफेक्ट कॉपी करायचा आहे। तर शेक इफेक्ट कॉपी करण्यासाठी आपले ह्या फर्स्ट फोटोची जी लेअर आहे त्या लेअरवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं इफेक्टमध्ये जायचं आहे आणि 3 डॉटवर क्लिक करून या फोटोचा शेक इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे कॉपी करायचा आहे। कॉपी केल्यानंतर पुन्हा आपला मेन प्रोजेक्ट ओपन करायचा आणि आता इथं जी आपण शेपची लेअर ॲड केली आहे त्या शेपच्या लेअरला हा कॉपी केलेला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। इफेक्ट पेस्ट करण्यासाठी तुम्हाला त्या लेअरवर क्लिक करायचं आहे, इथंसुद्धा इफेक्टमध्ये जायचं आहे आणि 3 डॉटवर क्लिक करून कॉपी केलेला शेक इफेक्ट पेस्ट करायचा। अशा प्रकारचा इफेक्ट आपल्या शेपला येऊन जाईल, ठीक आहे। आता यानंतर तुम्हाला काय करायचं, आपली जी
थर्ड रेड लाईन आहे त्या थर्ड रेड लाईनवर यायचा आणि इथं ते फोटोज ॲड करून घ्यायचे ज्या फोटोवर तुम्ही हा व्हिडिओ बनवणार आहात. तर फोटो ॲड करण्यासाठी पुन्हा तुम्हाला प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं, इमेजेस अँड व्हिडिओजमध्ये जायचं आणि इथून फोटोज ॲड करून घ्यायचे. मी तर स्नेहा मॅमचे फोटोज यूज करत आहे. जर तुम्हाला हे फोटो लागत असेल तर एवढ्या साऱ्या फोटोंची डाउनलोड लिंक देणं तर पॉसिबल नाही, त्यामुळे जर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करसाल तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला हे सर्व फोटोज फुल एच डी क्वालिटीमध्ये मिळून जातील. आपल्या टेलिग्राम चॅनलची जॉईनिंग लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला दिली आहे, तिथून जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. ठीक आहे, तर तुम्हाला अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचा. फोटो ॲड केल्यानंतर सर्वात आधी तर बघायचं आहे की फोटो फुलस्क्रीनमध्ये ॲडजस्टेड आहे की नाही. जसं की आता माझा फोटो फुलस्क्रीनमध्ये ॲडजस्टेड आहे बट काहींचा नसेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं तर मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जायचं, थर्डवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचा, फोटोची साईज वाढवून फोटोला अशा प्रकारे फुलस्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचा. ठीक आहे, फोटोला फुलस्क्रीनमध्ये सेट केल्यानंतर जी नेक्स्ट रेड लाईन असेल त्या नेक्स्ट रेड लाईनंतर या फोटोचा एक्स्ट्रा पार्ट तुम्हाला अशा प्रकारे कट करायचा आहे. आणि मित्रांनो, आता तुम्हाला अशाच प्रकारे प्रत्येक फोटोला ॲड करून प्रत्येक फोटोला दोन रेड लाईनच्या मधात ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तर चला मी लवकर लवकर सर्व फोटोज ॲड करून घेतो. ओके, तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता की मी माझे सर्व फोटोज ॲड केले आहे आणि प्रत्येक फोटोला अशा प्रकारे दोन रेड लाईनच्या मधात ॲडजस्ट केला आहे. ठीक आहे, तर मित्रांनो सर्व फोटोज ॲड करून झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, या सर्व फोटोंना शेक इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर शेक इफेक्ट अप्लाय करण्यासाठी पुन्हा तुम्हाला आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. त्यानंतर आता हा जो सेकंड फोटो आहे त्या सेकंड फोटोचा शेक इफेक्ट कॉपी करायचा आहे. तर या फोटोचा शेक इफेक्ट कॉपी करण्यासाठी तुम्हाला पुन्हा या फोटोच्या लेअरवर क्लिक करायचं आहे. इथं सुद्धा इफेक्टमध्ये जायचं आणि थ्री डॉटवर क्लिक करून या फोटोचा शेक इफेक्ट कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर पुन्हा आपला मेन प्रोजेक्ट ओपन करायचा. मेन प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता आपले सुरुवातीचे जे तीन फोटोज असतील म्हणजे हा हा आणि हा, या तिन्ही फोटोंना आपला कॉपी केलेला शेक इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर मित्रांनो आता तर मला सांगायची गरज नाही की शेक इफेक्ट कशाप्रकारे अप्लाय करायचा. तुम्हाला सिम्पली त्या फोटोच्या लेअरवर क्लिक करायचा, थ्री डॉटवर क्लिक करायचा आणि अशा प्रकारे कॉपी केलेला शेक इफेक्ट पेस्ट करायचा. ओके, त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला दुसरा शेक इफेक्ट कॉपी करण्यासाठी पुन्हा तुम्हाला आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा. त्यानंतर आपला जो तिसरा फोटो असेल त्या तिसऱ्या फोटोचा शेक इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. तिसरा फोटोचा शेक इफेक्ट कॉपी केल्यानंतर पुन्हा आपला मेन प्रोजेक्ट ओपन करायचा. मेन प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता आपण इथं सुरुवातीच्या तीन फोटोला इफेक्ट अप्लाय केला आहे. तर मित्रांनो आता हा जो तुम्ही फोटोचा इफेक्ट कॉपी करून आलाय तो फोटोचा इफेक्ट फक्त इथं जो चौथा फोटो आहे त्या चौथ्या फोटोलाच अप्लाय करायचा, बाकी कोणत्याच फोटोला इफेक्ट अप्लाय नाही करायचा. ओके, त्यानंतर आता तुम्हाला बाकीच्या फोटोना इफेक्ट अप्लाय करण्यासाठी पुन्हा शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा. आता तीनपर्यंत आपण शेक इफेक्ट कॉपी केले आहे, तर आता तुम्हाला चौथ्या फोटोचा शेक इफेक्ट इथून अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचा आहे. चौथ्या फोटोचा शेक इफेक्ट कॉपी केल्यानंतर पुन्हा तुम्हाला आपला मेन प्रोजेक्ट ओपन करायचा आणि आता तुम्हाला काय करायचं, इथं चार फोटोना तर इफेक्ट अप्लाय केला आहे. जो आपला पाचवा फोटो आहे त्या पाचव्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं, इथं जो सहावा फोटो असेल म्हणजे जो पण नेक्स्ट फोटो असेल त्या नेक्स्ट फोटोला सोडायचा, त्याला कोणताच इफेक्ट अप्लाय नाही करायचा. समोरचा जो फोटो असेल त्या फोटोला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा. पुन्हा तुम्हाला एक फोटो सोडायचा आणि जो नेक्स्ट फोटो असेल त्या नेक्स्ट फोटोला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा. ओके, तर मित्रांनो इथं सर्व फोटोना इफेक्ट अप्लाय करून झाल्यानंतर आता इथं जे आपण मधामधात एक एक फोटो सोडले त्या फोटोना इफेक्ट अप्लाय करण्यासाठी पुन्हा तुम्हाला आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा आणि इथं जो लास्ट फोटो आहे त्या लास्ट फोटोचा शेक इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर पुन्हा आपला मेन प्रोजेक्ट ओपन करायचा आणि आता इथं आपण जे मधामधात एक एक फोटो सोडले होते जसं की हा फोटो, या फोटोला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर समोरसुद्धा आपण एक फोटो सोडला होता तर या फोटोला सुद्धा हा इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचा आहे. म्हणजे मित्रांनो इथं आपण जेवढे पण फोटो ॲड केले त्या सर्व फोटोना इफेक्ट अप्लाय करून झाली आहे आणि सर्व फोटोना इफेक्ट अप्लाय करून झाल्यानंतर इथं आपला जो सिम्पल व्हिडिओ आहे तो बनून रेडी झालेला आहे. तर तुम्ही हा सिम्पल व्हिडिओसुद्धा एक्सपोर्ट करू शकता जर तुम्हाला या व्हिडिओला PNG वगैरे ॲड करायचे नसतील तर. जर मित्रांनो तुम्हाला आता या व्हिडिओला अजून आकर्षित बनवायचं असेल तर तुम्हाला काय करायचं, आपली जी थर्ड रेड लाईन आहे त्या थर्ड रेड लाईनवर यायचं. इथं पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं, इमेजेस अँड व्हिडिओजमध्ये जायचं. जर तुम्ही इथे व्ह्यू ऑलवर क्लिक करसाल तर पुन्हा तुमच्या मोबाईलचे सर्व फोल्डर तुमच्यासमोर ओपन होऊन जातील. तर इथून तुम्हाला एक ब्लॅक कलरची शॅडो PNG ॲड करून घ्यायची आहे. या शॅडो PNG डाउनलोड लिंक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला तर मिळूनच जाईल मित्रांनो. सोबतच आजच्या व्हिडिओचे जेवढे पण मटेरियल आहे ते सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा मिळून जाईल, त्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही सर्व मटेरियल एकदम फ्रीमध्ये आणि सोप्या पद्धतीने डाउनलोड करू शकता. त्यामुळे आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, जॉईनिंग लिंक डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला शॅडो PNG ॲड करायची आहे. त्यानंतर वर दिलेल्या थ्री डॉटवर क्लिक करायचा आणि फुल स्क्रीनच्या ऑप्शनचा वापर करून या शॅडो PNG अशा प्रकारे फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या शॅडो PNG जी लेअर आहे त्या लेअरला एकदम शेवटपर्यंत लांबवण्यासाठी तुम्हाला यावाल्या ऑप्शनचा वापर करून घ्यायचा. ओके, आता लास्टमध्ये तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथे एक क्रश नावाची टेक्स्ट PNG ॲड करून घ्यायची आहे. तर त्यासाठी तुम्हाला पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं, इमेजेस अँड व्हिडिओजमध्ये जायचं आणि अशा प्रकारे क्रश नावाची टेक्स्ट PNG ॲड करून घ्यायची आहे. डाउनलोड लिंक तुम्हाला दोन्ही जागी मिळून जाईल. ओके,
ही टेक्स्ट पीएनजी ऐड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्म मध्ये जायचं आणि या टेक्स्ट पीएनजीची जी पीएनजी आहे त्या पीएनजीच्या पोझिशनला अशा प्रकारे बॉटम मध्ये सेट करून घ्यायचं. त्यानंतर आता ही जे टेक्स्ट पीएनजीची लेअर आहे याला सुद्धा तुम्हाला या वाल्या आयकॉनचा वापर करून अशा प्रकारे शेवटपर्यंत लांबून घ्यायचं. ओके, हे सर्व झाल्यानंतर इथं आपला जो जबरदस्त व्हिडिओ आहे तो बनून रेडी झालेला आहे. तर या व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला आता वर दिलेल्या शेअरच्या आयकॉनवर क्लिक करायचं आणि या व्हिडिओला इथून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा यार, कारण खूप मेहनत लागते अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायला. आणि समोरसुद्धा अशाच प्रकारचे एडिटिंग व्हिडिओज बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच मित्रांनो, मी अजून बीटसिंकवर व्हिडिओ बनवले आहे, जे की तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ते पण खूप चांगले आहे, तेच व्हिडिओसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आपण भेटूया पुन्हा एका नवीन आणि मजेशीर व्हिडिओमध्ये.